अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील कंकाळा पोहरा आणि इटवाई या गावांमध्ये जिल्हा परिषद शाळेत कोरोना लसीकरण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी शिक्षण अधिकारी डॉक्टर राहुल चौधरी यांनी भेट देऊन लसीकरणाविषयी नागरिकांना मार्गदर्शन केलं। ग्रामपंचायत कंकाळा अंतर्गत कंकाळा पोहरा आणि इटवाई या गावात जिल्हा परिषद मराठी शाळा कंकाळा येथे लसीकरण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। शिबिराचे उद्घाटन सरपंच सुमित्राबाई पाडवी, उपसरपंच श्री धरमसिंग पाडवी यांच्या लसीकरणानं करण्यात आलं। सदर कॅम्पला जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर राहुल चौधरी यांनी दौलत दादांचा सत्कार करून शिबिरास मार्गदर्शन केलं। सोबत अक्कलकुवा गटशिक्षण अधिकारी श्री रमेश देसले उपस्थित होते व आज रोजी पात्र लसीकरणाचा पात्र सदस्यांपैकी 65% सदस्यांनी रजिस्ट्रेशन करून लस घेतली। लसीकरण शिबिराची उल्लेखनीय बाब म्हणजे पोहरा गावाचे माजी पोलीस पाटील श्री दौलतसिंग पाडवी या 80 वर्षांच्या व इटवाईच्या 79 वर्षांच्या कुंता नवशा पाडवी, हृदयाची बायपास सर्जरी झालेले अंगणवाडी सेविका लक्ष्मी पाडवी यांनी लस घेतली। ब्रिटिश अंकुश केंद्राचे केंद्रप्रमुख श्री श्रीराम बागुल, ग्रामसेवक श्री नितीन पाडवी, पोलीस पाटील जयवंत वसावे, कंकाळा शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती वंदना नावडे, मुख्याध्यापक श्रीमती शुभांगी सोनवणे, पोहऱ्याचे मुख्याध्यापक श्री अरविंद महाले, श्रीमती भुवनेश्वरी पुस्तोडे, श्रीमती जयवंती पाडवी व बहादूर सिंग पाडवी, अंगणवाडी सेविका आशा वर्कर आदी कर्मचारी यांनी जनजागृती केली। तसेच मूळचे पोहरा गावाचे शिक्षक असलेले लालसिंग तडवी यांनी जनजागृतीसाठी मोलाचं सहकार्य केलं आहे।